तर लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांनी महेश शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचा भाषणाचा एक व्हिडिओ लोकांना ऐकवला. डिसेंबर नंतर योजनेचे पैसे मिळणार नाहीत असं महेश शिंदे म्हणतात अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी महेश शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ऐकलं का काय बोला बाबा? मी 1500 रुपये वापस घेईन. ओवाळणी मी बोलू पण शकत नाही. म्हणजे अहो काय संस्कार झाले? तुम्ही विचार करा, माहेर जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, हे सासरपर्यंत सोडणारा तो भाऊ असतो. आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही दिलं ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे. मा मी बहिणी परवडल्या. बघा अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत. या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलते. तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो बघते तुझा काय कार्यक्रम नाही चलेगा. आज सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे.